गार्लिक पराठा आपला तयार आहे। सकाळचा नाश्ता हेल्दी, मुलांना आवडता, झटपट होणारा, पीठ मळायची गरज नाही, लाटायची गरज नाही, बॅटर बनवायचं आहे भजीसारखं आणि आपल्याला पराठे बनवायचे आहेत आणि ते कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत। एक कप पिठामध्ये साधारण 6 पराठे बनतात। हा एक छोटा आहे, शेवटचा राहिला होता त्याचा, आणि एकदम सॉफ्ट आणि मस्त मऊ पराठा बनतो। बघा, डब्यात दहीला किंवा नाश्ता गार्लिक पराठा। गार्लिक पराठ्यासाठी लागणारं साहित्य, आज आपण पीठ मळणार नाही आहोत किंवा काहीच नाही, डायरेक्ट आपण घावणे कसे भिजवतो तसं पीठ भिजवून गार्लिक पराठा बनवणार आहोत। त्याच्यासाठी साहित्य, एक कप कणिक नॉर्मल जे घरात असतं ते, ऑरिगॅनो मी टेस्टसाठी घेतलं आहे, पिझ्झा सीझनिंग सॉरी ऑप्शनल आहे, असेल घरात अवेलेबल तर घ्या, नाही तर मग ब्लॅक पेपर चाट मसाला घेतला तरी चालेल। हा पराठा आहे, चिली फ्लेक्स थोडेसे आणि त्याच्यावरती ते जेव्हा आपण करू ना तर हे छान कलरफुल मस्त दिसेल, चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर बारीक चिरलेली आणि लसूण, हे साधारण 5-6 लसूण मी क्रश करून घेतल्या, छान अशा मऊ वाटून घेतल्या तरी चालतील मिक्सरला। मी लसूण पेस्ट वापरली तरी चालेल। ऑइल 1 टेबलस्पून आणि आता हे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं, पेस्ट करायची आहे भजीची। भजीचं जेवढं पातळ असतो ना तेवढंच। आणि एकीकडे मी भिड्याचा तवा ठेवला आहे, ह्या पराठ्यासाठी भिड्याचा तवा असेल तो उत्तम। आपण घावणी काढतो ना ते भिडं असेल तर अजून उत्तम। आता हे सगळं आपण एकजीव करून घेणार आहे, थोडं थोडं पाणी घालून करायचं आणि छान असं आंबोळीचं पीठ असतं ना तेवढं पातळ। भिडं आपलं चांगलं तापलंय, तेलाने थोडंसं क्लीन करून घेऊया। मीडियम टू हाय गॅसवरती आपल्याला पराठा छान असं गोल स्प्रेड करून, आणि दोन्ही बाजूनी त्याला शेकून घ्यायचं आहे। थोडंसं ऑइल सोडते मी,